आज दिनांक 2 मे 2020, काल 1 मे 2020 आपण कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आपण शांत पद्धतीने घरगुती वातावरणामध्येच आपण साजरा केला आणि आज 2 मे 2020 आपल्या महाविद्यालयाचं नाव आहे शारदाबाई पवार महिला कनिष्ठ महाविद्यालय शारदानगर बारामती पुणे 413 115। विषय सचिवाची कार्यपद्धती। वर्ग 12वी वाणिज्य। आपले 2 प्रकरण पूर्ण झाले आहेत। वित्त व्यवस्थापनाची ओळख आणि संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, हे 2 टॉपिक आपले पूर्ण झालेले आहेत। आणि आपण आज 3रा टॉपिक जो आहे भाग विक्री, प्रकरण क्रमांक 3 भाग विक्री, इश्यू ऑफ शेअर्स, 2 नंबरच्या प्रकरणामध्ये आपण भांडवल उभारणीचे स्रोत पाहिले। त्यामध्ये भांडवल उभारणीचे स्रोत 2 प्रकारचे आहेत। पहिला स्रोत होता त्याच्यामध्ये मालकीच्या भांडवलाचे स्रोत आणि दुसरा होता कर्ज भांडवलाचे स्रोत। आणि मालकीच्या भांडवलामध्ये आपण 2 जे स्रोत आहेत त्यामध्ये भाग आणि प्रतिधारण संचयी नफा या 2 स्रोताद्वारे कंपनी भांडवलाची उभारणी करते हे आपण त्यामध्ये पाहिलेलं आहे। आणि त्यालाच धरून हा 3 नंबरचं टॉपिक भाग विक्री इश्यू ऑफ शेअर्स सुरू केलेला आहे। आणि हा जो भाग विक्री इश्यू ऑफ शेअर्स हा जो टॉपिक आहे आपण 2 नंबरच्या टॉपिकमध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत यामध्ये आपण भाग म्हणजे काय, भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 246 नुसार भाग म्हणजे भाग भांडवलाचा एक छोटासा अंश किंवा हिस्सा आणि त्यामध्ये भागसाठ्याचाही समावेश त्यामध्ये केलेला असतो, त्यास आपण भाग असे म्हणतो। आणि त्याच्यामधून जे काय कंपनीचं एकूण भाग भांडवल असतं, शेअर कॅपिटल, आणि त्याचा जो छोटासा अंश किंवा हिस्सा असतो त्याला आपण भाग किंवा युनिट्स किंवा शेअर्स किंवा स्कंद असे म्हणतो। आणि याच्यावरूनच कंपनीचे नाव प्राप्त झालेले आहे, संयुक्त स्कंद प्रमंडळ किंवा संयुक्त भांडवली संस्था। आणि म्हणून आपण 2 नंबरच्या प्रकरणामध्ये भाग म्हणजे काय आणि भागांची वैशिष्ट्ये, मग त्याचं दर्शनी मूल्य असेल, त्यानंतर मतदानाचा अधिकार असेल किंवा
कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी होण्याचा अधिकार असेल, अशा अनेक प्रकार लाभांशाचा अधिकार असेल, अशा आपण त्याच्यामध्ये भागांची वैशिष्ट्ये पाहिली. त्याचबरोबर आपण भागांचे दोन प्रकार पाहिले, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. आणि यामध्ये आपण जे दोन प्रकार पाहिले, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग, तर त्या अनुषंगाने आपण आपला जा हा जो प्रकरण आहे भाग विक्री इश्यू ऑफ शेअर्स, आणि त्यामध्ये आपण आज भाग विक्री संबंधी म्हणजे आपण कशा पद्धतीने हे भाग जनतेमध्ये विकायचे आणि जनतेमधून आपण कशा पद्धतीने निधी प्राप्त करायचा आणि भागांची विक्री करून कंपनीला कोणत्या कोणत्या प्रकारचे भाग भांडवल प्राप्त होते ते आपण या टॉपिकमध्ये आता पाहणार आहोत. तर आपला प्रकरण नंबर 3 भाग विक्री, त्यामध्ये भाग विक्रीमध्ये आपण आपला भाग विक्री हा टॉपिक आहे, इश्यू ऑफ शेअर्स. आणि आपण 3 नंबरच्या प्रकरणामध्ये कोणकोणत्या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत किंवा माहिती घेणार आहोत ते आपण सुरुवातीला पाहू. त्यामध्ये भाग भांडवलाचे वर्गीकरण, त्यानंतर भाग विक्री म्हणजे काय, भाग विक्रीच्या पद्धती, आणि त्यामध्ये 4 पद्धती आहेत, अ सार्वजनिक वाटप किंवा सार्वजनिक भाग वाटप, त्यामध्ये निश्चित किमतीचे भाग वाटप, बुक बिल्डिंग पद्धत, प्राथमिक भाग विक्री आणि पुढील भाग वाटप. त्यानंतर ब विद्यमान समहक्क भागधारकांना भाग वाटप, त्यामध्ये हक्क बोनस भाग वाटप किंवा बोनस भाग. त्यानंतर क विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप, त्यामध्ये कर्मचारी भाग विकल्प योजना, कर्मचारी भाग खरेदी योजना, भाग किंमत वृद्धी अधिकार योजना आणि स्वेट समहक्क भाग. आणि ड खाजगीरित्या भागांची विक्री, त्यामध्ये अग्रहक्क पद्धतीने भागांचं वाटप. तर भाग विक्री या टॉपिकमध्ये आपण भाग भांडवलाचे वर्गीकरण, त्यानंतर भागांची विक्री, भाग विक्रीच्या पद्धती, त्यामध्ये सार्वजनिक वाटप किंवा सार्वजनिक भाग वाटप, त्याच्यामध्ये मग 4 प्रकार आहेत, निश्चित किमतीचे भाग वाटप पद्धत, दुसरं बुक बिल्डिंग पद्धत, तिसरं प्राथमिक भाग विक्री आणि चौथं आहे पुढील भाग वाटप. त्यानंतर ब विद्यमान समहक्क भागधारकांना भाग वाटप, त्यामध्ये हक्क भाग आणि नंतर आहे बोनस भाग वाटप किंवा बोनस भाग. त्यानंतर क विद्यमान
कर्मचाऱ्यांना भाग वाटप, यामध्ये कर्मचारी भाग विकल्प योजना, कर्मचारी भाग खरेदी योजना, भाग किंमत वृद्धी अधिकार योजना, स्वेट समक भाग आणि ड आहे खाजगीरित्या भाग विक्री। त्यानंतर भागांचे वाटप अलॉटमेंट ऑफ शेअर्स, त्यामध्ये भाग वाटपाच्या तरतुदी, अटी आणि त्यानंतर भाग वाटपाची कार्यपद्धत। त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये भाग प्रमाणपत्र। भाग प्रमाणपत्रावरील भागावरील हप्ता मागणी, भाग जप्ती, भाग समर्पण, भाग हस्तांतर, भाग संक्रमण आणि फरक। आता ठळक मुद्दे बघूया। एकदा ठळक मुद्द्यामध्ये भागभांडवलाचे वर्गीकरण, भाग विक्री, भाग विक्रीच्या पद्धती, भागांचे वाटप, भाग प्रमाणपत्र, भागावरील हप्ता मागणी, भाग जप्ती, भाग समर्पण, भाग हस्तांतर, भाग संक्रमण आणि फरक। असं आपण 3 नंबरच्या टॉपिकमध्ये पाहत आहोत। ओके, आता आपण भाग विक्री यामध्ये आपण आता पहिला भाग पाहूया, प्रस्तावना। प्रस्तावना पाठ किंवा प्रकरण 2 मध्ये आपण कंपनी वित्त उभारणीसाठी वापरत असलेल्या वित्तसाठ्याचा विविध स्रोतांचा अभ्यास केला। कंपनीची भांडवल संरचना, तिच्या मालकीचे भांडवल आणि कर्जाव भांडवलाची या माध्यमातून, म्हणजे मालकीचे भांडवल आणि कर्ज भांडवल यामधून कंपनीची भांडवलाची संरचना आपण पहिल्या टॉपिकमध्ये पाहिलं, भांडवल संरचना। त्यामध्ये मालकीचे भांडवल हे समहक्क भाग, अग्रहक्क भाग आणि राखीव निधी किंवा उत्पन्नाद्वारे बनलेले असते। समहक्क भाग व अग्रहक्क भाग मिळून कंपनीचे भाग भांडवल बनते। मग त्यामध्ये काय येतं सगळं? समहक्क भाग, अग्रहक्क भाग आणि प्रतिधारण नफा किंवा अंतर्गत निधीद्वारे मिळालेलं भांडवल, याचा सगळा समावेश भांडवल संरचना आणि त्यामध्ये त्यामधून कंपनीला भांडवल उपलब्ध होतं। भागाने मर्यादित कंपनी, आता कंपनीचे 2 प्रकार आहेत, एक भागाने मर्यादित कंपनी आणि दुसरी अमर्यादित कंपनी। ज्याला आपण म्हणतो कंपनी लिमिटेड बाय शेअर्स, दुसरी कंपनी आहे अनलिमिटेड कंपनी। भाग विक्री या पाठामध्ये आपण कंपनी आपल्या गरजा लक्षात घेऊन विविध प्रकारचे भाग वाटप कसे करते याबद्दल तपशीलवार अभ्यास करू, तसेच भागाशी संबंधित विविध संकल्पना देखील आपण शिकू। हे झालं आपलं भाग विक्री मधील कंटेंट। आपण या 3 नंबरच्या टॉपिकमध्ये काय पाहणार आहोत त्याची आपण माहिती इथं घेतली। त्यानंतर भागभांडवलाचे वर्गीकरण,
आता भाग भांडवलाचे वर्गीकरण यामध्ये पॉइंट आहे भाग भांडवलाचे वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन। आता आपण त्याच्या पूर्वीच्या प्रकरणामध्ये काय पाहिलं होतं, भागांचे प्रकार पाहिले होते, समक्क भाग आणि अग्रक भाग। आणि तिकडं समक्क भागांचे दोन प्रकार होते, मतदानाचा अधिकार असलेले आणि दुसरा प्रकार होता भेददर्शक मतदानाचे अधिकार असलेले, असे दोन प्रकार होते। आणि अग्रक भागांचे 8 प्रकार होते। त्याचा काय संबंध आहे, ते भागांचे प्रकार, ते समक्क भागांचे प्रकार, अग्रक भागांचे प्रकार, कर्जरोख्यांचे प्रकार याचा आणि भाग भांडवलाचे वर्गीकरण याचा काय संबंध आहे। आता तुम्हाला पहिल्यांदा आपण भाग भांडवल म्हणजे काय ते सांगतो। पहिल्यांदा भाग म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, भाग म्हणजे भाग भांडवलाचा छोटासा हिस्सा किंवा अंश म्हणजे भाग, की जो 1 रुपया किंवा 10 रुपये युनिटचा असतो। आणि कंपनी असे छोटे भाग काय करते, मार्केटमध्ये विकून आपली भांडवलाची गरज पूर्ण करते। आता आपण इथं भाग हा शब्द झाला, भांडवल म्हणजे निधी, कंपनीला अल्प मध्यम आणि दीर्घ मुदतीचे भांडवल, आणि वर्गीकरण म्हणजे काय त्याचं क्लासिफिकेशन। मग भाग भांडवलाचे वर्गीकरण आता एकत्र आपण पाहूया, भाग भांडवल म्हणजे काय। भाग भांडवल म्हणजे कंपनीने जनतेमध्ये भागांची विक्री करून जे भांडवल उभे केले असते त्या भांडवलास आपण भाग भांडवल असे म्हणतो। आता इथं भाग भांडवलाचे वर्गीकरण, भाग भांडवल म्हणजे समक्क भाग आणि अग्रक भाग याद्वारे उभारलेले भांडवल होय। साधारण भाग भांडवलामध्ये समक्क भागांचे प्रमाण अग्रक भागापेक्षा जास्त असते, म्हणजे कंपन्या शक्यतो समक्क भाग किंवा साधे भाग विकतात, अग्रक भाग कमी विकतात। भाग भांडवलाची रक्कम नवीन भाग वाटपामुळे किंवा भांडवल कमी केल्याने वेळोवेळी बदलत राहते। आता आपण पाहूया शेअर कॅपिटल, भाग भांडवल म्हणजे काय। शेअर कॅपिटल भाग भांडवलाचे वर्गीकरण, भाग भांडवलाचे प्रकार किंवा शेअर कॅपिटलचे प्रकार, भाग भांडवलाचे वर्गीकरण। आता त्यामध्ये एक उदाहरणसुद्धा दिलं आहे, आपण ते उदाहरणाद्वारे समजून घेणार आहोत। भाग भांडवलाचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे, त्यामध्ये पहिला अधिकृत किंवा नाममात्र किंवा नोंदवलेले, 3 नाव आहे त्याला, अधिकृत किंवा नाममात्र किंवा नोंदवलेले। सोपं आहे, आपल्याला व्यवसाय करायला उदाहरण दिले, व्यवसाय करण्यासाठी आपल्याला किती भाग विकायचे आहेत, आपल्याला 1 लाख भाग विकायचे आहेत। आणि आपल्याला माहिती आहे समक्क भागांची, एका समक्क भागाची किंमत किती रुपये आहे, ₹10 प्रत्येकी। म्हणजे 1 लाख समक्क भाग गुणिले ₹10, म्हणजे 1 लाख गुणिले 10, म्हणजे 1 लाखावर 1-0, म्हणजे आपलं अधिकृत किंवा नाममात्र किंवा नोंदवलेलं भांडवल किती झालं, 10 लाख रुपये। 1 लाखावरती 1 लाख गुणिले 10 म्हणजे 10 लाख रुपये एवढे आपल्याला व्यवसाय करण्यासाठी लागतात। आता परत हे 1 लाखाचे दोन प्रकार गेलेत, म्हणजे अधिकृत भांडवलाचे 2 प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे विक्रीस काढलेले आणि दुसरा आहे विक्रीस न काढलेले। आता 1 लाखामधले किती विक्रीस काढले, 40,000,
1,00,000 40,000 गेले, राहिले किती मग 60,000 हे आले विक्रीस न काढलेले. समजलं? म्हणजे अधिकृत भांडवलाचे दोन प्रकार, विक्रीस काढलेले, विक्रीस न काढलेले. तसं आपण म्हणतो ना जेवलेले किंवा न जेवलेले, तसे दोन प्रकार अधिकृतचे दोन प्रकार, अधिकृत भागभांडवलाचे दोन प्रकार, एक विक्रीस काढलेले भागभांडवल आणि दुसरे विक्रीस न काढलेले. आता परत काय होतं, विक्रीस काढलेल्याचे प्रकार परत दोन पडतात, याचे प्रकार पडत नाहीत, याचे पण नाही पडत. याचे दोन प्रकार, विक्रीस काढलेले भांडवलाचे दोन प्रकार, एक खपलेले भांडवल आणि दुसरं न खपलेले भांडवल. म्हणजे प्रत्यक्ष विकलेले किंवा प्रत्यक्ष न विकलेले. पण तुम्ही आपलं लक्षात ठेवा, विक्रीस काढलेले भांडवलाचे दोन प्रकार, खपलेले भांडवल आणि न खपलेले भांडवल, खपलेले न खपलेले. आता परत न खपलेल्याचे प्रकार पडतात का? नाही. खपलेले भांडवलाचे तीन प्रकार, एक मागणी केलेले, दोन मागणी न केलेले आणि तीन राखीव. आता ही जर उदाहरण घ्या बरं, इथं उदाहरण बघा. 1,00,000 हे आपले अधिकृत, त्यामध्ये 40,000 विक्रीस काढलेले, 1,00,000 वजा 40,000 विक्रीस न काढलेले 60,000. मग आता विक्रीस काढल्याचे परत दोन प्रकार, खपलेले न खपलेले. म्हणजे 40,000 किती खपले आपले? 30,000. 40,000 30,000 म्हणजे 10,000 न खपलेले. परत हे आपले 30,000 जे आहेत खपलेले, त्याच्यामध्ये मागणी केलेले किती? तर मागणी केलेले 30,000 समक वाक मागणी केलेली. नंतर मागणी न केलेले 30,000 समक भाग गुणिले रुपये प्रत्येकी 4, म्हणजे 10 रुपयाचं एक आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण मागणी केली 5 रुपये, नंतर मागणी न केले 4 रुपये, 5 आणि 4 9 आणि 10 रुपये किंमत असल्यामुळं राहिला 1 आणि राखीव भांडवलामध्ये 1. याचा अर्थ 3,00,000 आपण 1,50,000 मागणी केलेले, मागणी न केलेले 1,20,000 आणि राखीव भांडवल 30,000. त्यानंतर महसूल भाग भांडवल, परत ह्याचे दोन प्रकार, मागणी केल्याचे दोन प्रकार, महसूल भाग भांडवल आणि वसूल न झालेले. तर किती प्रकार झाले आपले? 10 प्रकार झाले. 10 प्रकार. पहिला प्रकार जो आपला आहे अधिकृत भागभांडवल किंवा अधिकृत भांडवल, दुसरा विक्रीस काढलेले, तिसरा विक्रीस न काढलेले, चौथा खपलेले, पाचवा न खपलेले, सहावा मागणी केलेले भांडवल, सातवा मागणी न केलेले भांडवल, आठवा राखीव भांडवल, नववा वसूल झालेले भांडवल आणि 10वा वसूल न झालेले भांडवल. किती खूण आले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे भाग भांडवलाचे प्रकार किती आले आपले? 10 प्रकार आले. आणि मग याचं जे विश्लेषण आहे भाग भांडवलाचे वर्गीकरण, हे जे उदाहरण दिलेलं आहे